नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण इतिहास या विषयातील पाठ क्रमांक पहिला भारतीय उपखंड आणि इतिहास हा पाठ अभ्यासूया. इयत्ता पाचवीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध होता हे विस्ताराने पाहिले. त्याचबरोबर मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतला. आता आपण अभ्यासणार आहोत इतिहास म्हणजे काय. इतिहास म्हणजे काय? मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकाळीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय. मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे काय तर इतिहास होय. हा इतिहास लिहिण्यासाठी प्रमुख चार आधारस्तंभ आहेत. ते कोणते आहेत? स्थल, काळ, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे प्रमुख चार आधारस्तंभ आहेत. या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. त्यापैकी जो स्थल हा घटक आहे, हा स्थल घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित असतो. इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थितीचा परिणाम हा कशावर होणार आहे तर इतिहासावर होणार आहे. आपण याचं उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ डोंगराळ भागात राहणारे लोक आणि मैदानी प्रदेशामध्ये राहणारे लोक. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची कमतरता असते, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या या कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतात, तर तुलनेने मैदानी प्रदेशामध्ये जे काही लोक राहतात त्या लोकांना त्या गोष्टी पुरेशा प्रमाणामध्ये मिळतात. त्याचा परिणाम कशावर होतो तर त्यांच्या खाण्यापिण्यावर झालेला दिसून येतो. म्हणजेच डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थावर अवलंबून राहावे लागते. म्हणजेच डोंगराळ प्रदेशातील राहणारे लोक आणि मैदानी प्रदेशामध्ये राहणारे लोक यांच्यामध्ये जर तुलनात्मक फरक पाहिला तर या दोन्ही लोकांच्या जीवन पद्धतीमध्ये काय आहे तर फरक आहे. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथेच मानवी समाज हा काय करतो तर दीर्घकाळ वस्ती करतो. म्हणजे ज्या ठिकाणी मानवाला त्याच्या दैनंदिन गरजा भागवणाऱ्या वस्तू जिथे मिळतात त्या ठिकाणी मानव दीर्घकाळ वस्ती करून राहतो. कालांतराने या वस्त्यांचे ग्राम किंवा वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते. त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जावे लागते. म्हणजे ज्या ठिकाणी काय होणार आहे, पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे, दुष्काळ पडलेला आहे, आक्रमणे झालेली आहेत, अशा ठिकाणी काय होणार आहे तर साधनांची कमतरता भासू लागणार आहे. ही ज्यावेळेस साधनांची कमतरता भासणार आहे त्यावेळेस ती लोक ते गाव सोडून जाणार आहेत. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणार आहे. आणि याच्यातूनच आपणास दिसून येते की इतिहास आणि भूगोल याचे नाते काय आहे तर अतूट आहे. म्हणजे भूगोलाचा परिणाम हा कशावर होत असतो तर इतिहासावर होत असतो. तर आजच्या तासामध्ये आपण काय पाहिलं तर इतिहासाची व्याख्या पाहिली. इतिहासाची व्याख्या करत असताना मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या
भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे काय तर इतिहास होय। ही व्याख्या सर्वांनी आपल्या वहीत लिहून घ्यायची आहे। त्याचबरोबर स्थल, काल, व्यक्ती, समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहे। इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ कोणते? स्थल, काल, व्यक्ती, समाज हे काय आहेत? तर इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत। त्याचबरोबर पहा की इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट कसे आहे? तर इतिहास आणि भूगोल यांचे नाते काय आहे? अतूट आहे। इतिहासावर भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होत असतो। त्याचबरोबर उदाहरण आपण काय पाहिलं की डोंगराळ प्रदेशात राहणारे लोक आणि मैदानी प्रदेशामध्ये राहणारे लोक, जर डोंगराळ प्रदेशामध्ये जे लोक वस्ती करून राहतात या प्रदेशातील लोकजीवन काय असते तर अधिक कष्टाचे असते। त्याचबरोबर या लोकांना तृणधान्य असतील, भाज्या असतील या कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतात। लोकांना अन्नासाठी कशावर अवलंबून राहावे लागते? तर लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलामध्ये जे काही त्यांना उपलब्ध होणार आहे त्या पदार्थावर त्या लोकांना अवलंबून राहावे लागते। या उलट जे मैदानी प्रदेशामध्ये लोकवस्ती करून राहतात अशा लोकांना कमी कष्ट असते, म्हणजे त्यांचे जीवन कमी कष्टाचे असते, कारण तिथे जमीन कशी असते? सुपीक असते। त्या लोकांना तृणधान्य, भाज्या या पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होतात, त्यामुळे त्यांना अन्नधान्याची कमतरता भासत नाही, तर अन्नधान्य मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होते। भौगोलिक परिस्थिती व मानवी जीवनामध्ये आपल्या परिसराचे हवामान, पर्जन्यमान, शेती, उत्पादन, वनस्पती व प्राणी ही आपल्या जगण्याची काय आहेत? तर साधने आहेत। त्याचबरोबर जर पर्यावरणाचा ऱ्हास झाला, दुष्काळ पडला, इतर परकीय आक्रमणे झाली, तर अशा कारणांमुळे माणसे काय करतात? तर स्थलांतर करतात आणि त्याच्यामुळे गावे ओस पडतात। इथपर्यंतचा भाग आज आपण अभ्यासलेला आहे। आता प्रश्न पहा या भागावरती। प्रश्न एक, इतिहास म्हणजे काय? प्रश्न एक आहे, इतिहास म्हणजे काय? प्रश्न दोन, मानवी समाज दीर्घकाळ कोठे वस्ती करून राहतो? मानवी समाज दीर्घकाळ कोठे वस्ती करून राहतो? तीन, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? पहा तिसरा प्रश्न, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? चौथा प्रश्न आहे, इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ कोणते? इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ कोणते? आणि पाचवा प्रश्न आहे, डोंगराळ व मैदानी प्रदेश लोकजीवन स्पष्ट करा। डोंगराळ व मैदानी प्रदेश लोकजीवन स्पष्ट करा हे प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत लिहायचे आहेत। व्हिडिओ पाहत असताना तो लक्षपूर्वक पाहायचे आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। हा आजचा तुमचा अभ्यास आहे। धन्यवाद।